गुड मॉर्निंग। मागचा जो व्हिडिओ आपण पाहिला त्या समोरचा थोडासा भाग आपण पाहूया। तर 432 मल्टीप्लाय 10, 10 ने मल्टीप्लाय करणं आहे, 100 ने मल्टीप्लाय करणं आहे आणि 1000 ने मल्टीप्लाय करणं आपण शिकलो। तर 432 मल्टीप्लाय 10 काय लावणं आहे, फक्त एक झिरो लावणं आहे पुढे, म्हणजे काय होईल 4320। ओके, त्यानंतर इथं बघूया आपण 4.32 मल्टीप्लाय 100, एक झिरो लावला आपण, बरोबर आहे। 432 जसंच्या तसं लिहिलं, एक झिरो समोर लावला आणि डेसिमलच्या समोर किती डिजिट आहेत, 2 डिजिट आहेत, 2 डिजिट सोडले तर काय झाला, 43.20। ओके, तसंच इथं 20 आहेत, 20 लावले आणि तिथं इथं काय आहे, 2 डेसिमल पण आहेत, म्हणजे कटला, बरोबर आहे, म्हणजे काय आला, 232, बरोबर आहे बेटा। इथं किती डिजिट आहेत, 3 डिजिट, तर आपण तसाच लिहिला आणि 30 लिहिले आपण आणि 1 डिजिट सोडला तर काय येईल, 43200। आता हे करायची गरजच नाही आपल्याला, डेसिमलच्या समोर एक डिजिट आहे, 0 आहे, 3, एक डेसिमलचा डिजिट गेला, 20 लागले, म्हणजे 43200 झाले। आता इथं 3 डेसिमलच्या समोर 3 डिजिट आहेत आणि 100 20 आहेत, म्हणजे काय होईल, 43200 लावले आणि 3 1 2 3 1 2 3, तर काय आला आन्सर, 43.2, बरोबर आहे। इथं काय होईल, 432 एक झिरो लावला आणि 3 डिजिट सोडला, 1 2 3, जी किती आला, 4.32। याचा सराव करणं खूप आवश्यक आहे, कारण बघा इथं काय करणार, एक डिजिट 0 असल्यामुळं एक डिजिट समोर 4.32 बघितल्याबरोबर आपल्याला आन्सर करता आलं पाहिजे, बघितल्याबरोबर आलं पाहिजे। आता आपण हे सरावासाठी उदाहरण घेतलेले आहेत, फक्त लवकरात लवकर येण्यासाठी फास्ट याचा सराव करणं आवश्यक आहे। 4.74 मल्टीप्लाय 10, आता इथं डेसिमलच्या समोर 2 डिजिट आहेत आणि इथं 10 आहे, डेसिमल एक घर समोर जाईल, कारण 1 मल्टी म्हणजे 47.4 होईल, बरोबर आहे। आता इथं डेसिमलच्या समोर 3 डिजिट आहेत, इथं मल्टीप्लाय बाय 2 आहेत, बरोबर आहे, 100 असल्यामुळं, मग काय होईल, एक डेसिमल 2 घर समोर जाईल, म्हणजे 35.85.3। इथं 3 डिजिट आहेत डेसिमलच्या समोर, 30 आहेत, म्हणजे काय होईल, से इक्वल आहे, तर काय होईल, 27.08। त्यानंतर इथं डेसिमलच्या समोर इथं किती आपला डेसिमल आहेत, आपला 3 आहेत, मग 30 समोर जातील, 1 2 3, बरोबर आहे, म्हणजे काय होईल, 520.9। बस इथं 20 आहेत, 100 ने मल्टीप्लाय करत आहे, तर पॉईंट डिसिमल कुठं जाईल, 2 घर समोर जाईल, बस। आता हा भाग सराव करणे आवश्यक आहे। ओके, चला आता आपण डिव्हिजन सुरू करूया, भागाकार। तर पहिल्यांदा काही सराव करून घेऊ आपण, बरोबर आहे। तर उदाहरण बघूया आपण, 32 डिवाइड बाय 5। ओके बेटा, 32 डिवाइड बाय 5, आता आपण याला 32 डिवाइड बाय 5, 5 6 30, उरले किती, 2, आपण इथपर्यंत करत होतो, हे झाला याचा रिमाइंडर। ओके, आता पुढची पायरी, 5 उरले किती, 2 उरले, है ना, तर आपल्याला भागाकारामध्ये पॉइंट दिला, भागाकारामध्ये डेसिमल दिला की तर काय द्यायचं आपल्याला, 10, म्हणजे की झाले 20, 5 4 20, बस, बरोबर आहे। म्हणजे उत्तर किती आलं बेटा, 6.4। अशा पद्धतीनं उदाहरण सोडवायचं आहे। दुसरं उदाहरण बघूया बेटा, 975 डिवाइड बाय 4, 4 2 8, 1 उरला, 7 झाले, 4 4 16, 1 उरला, पुन्हा 5 घेतला, 4 3
12, उरला किती 3, आता रिमाइंडर किती उरले 3, डेसिमल दिला झाले 30, 4 7 जा 28, उरले 2, आता डेसिमल दिल्यामुळे आणखी आपण 0 लावू शकतो, 4 5 जा 20, ओके, अशा पद्धतीने हे आपल्याला उदाहरण उत्तर आलं 243.75. चला पुढचं उदाहरण 4 डिवाइड बाय 5, याला कसं लिहितो आपण, 4/5, 4 डिवाइड बाय 5. आता बघा आपण एकतर अशी मेथड आता आपला बंदच करायचा आहे, 500 उरले किती 4, पॉइंट दिला झाले 40, 5 8 जा 40, ओके, याला वेळ लागतो 0.8, याचा सराव झालेला आहे आपला. आपण मागच्या व्हिडिओ ज्यावेळेस भागाकार शिकला होता त्यावेळेस हा भागाकार करणं आवश्यक आहे. तर 5 1 जा 5, 5 0 0, पॉइंट दिला झाले 40, झिरो लावलं ना, 5 8 जा 40, आपल्याला याचा सराव करणं आवश्यक आहे. आता एक पुढचं उदाहरण बघूया, 56.4/4, है ना, आपला जो डिविडंड आहे तो कसा आहे, क्लियर आहे, डेसिमलमध्ये नाही आहे, तर बघूया आपण याला, 56.4/4, बरोबर आहे. तर जसं आपण डिवाईड करतो त्याच पद्धतीनं डिवाईड करायचं आहे. तर 5 4 1 जा 4, उरला 1, पुन्हा 6 घेतला की झाले 4 4 जा 16, ओके. आता बघा इथे डेसिमल आला, काय आला, डेसिमल आला. तर ज्यावेळेस डेसिमल येईल, ज्यावेळेस डेसिमल येईल डिवाईड करताना, त्यावेळेस आपल्या भागाकारामध्ये आपल्या क्वेश्चनमध्ये काय करणं आहे, डेसिमल देणं आहे, त्यानंतर पुढचा डिजिट घेणं आहे, बरोबर आहे. तर काय होईल, 4 1 जा 4, उरला किती 1, बरोबर आहे, सॉरी 4 1 जा 4, उरले किती 0, तर आपला आन्सर किती आला, 14.1. पुढचं उदाहरण बघूया आपण, पुढचं उदाहरण बघा, 376.35/5. हा सरावासाठी अशा पद्धतीनं सांगत आहे, परंतु आपल्याला डायरेक्ट डायरेक्ट करायचा आहे. हां, 500, ओके, 37 उरले, 5 7 जा 35, उरले 2, पुन्हा घेतला 6, 5 5 जा 25, उरला 1. आता डेसिमल आला, डेसिमल आला ना, डेसिमल आल्यावर काय करायचं, आपण आन्सरमध्ये आपला डेसिमल लिहून द्यायचा, बरोबर आहे, पुन्हा घ्यायचा 3, 5 2 जा 10, उरले 3, पुन्हा घेतला 5, 5 7 जा 35, उरले 0. तर आन्सर किती आला बेटा, 75.27. चला पुढचं उदाहरण बघूया आपण, 42.363/9. आता आपल्याला अशा पद्धतीनं करायचं आहे, है ना, 42.363/9, 9 1 जा 9, खालचा जो आहे डिवाइडंड तो कसा असला पाहिजे, क्लिअर असला पाहिजे, डेसिमल असता कामा नाही. 9 1 जा 9, 9 0 0, 42 झाले. आता 9 4 जा 36, 9 4 जा 36, उरले किती 6, पुढे दिला 6, बरोबर आहे, पण ते डेसिमल आल्यामुळं आपण दिला पॉईंट डेसिमलच्या जागी डेसिमल. हां, 9 7 जा 63, उरले 0, पुन्हा 6 घेतला, 9 0 0, 6 झाला, 9 7 जा 63, ज्यांचं केलं बेटा 4.0707. असं नेहमी आपल्याला उदाहरण सोडवावं लागेल. 5/18, याला डेसिमलमध्ये करायचं आहे तर डिवाइड करणं आहे, 8 1 जा 8, 8 0 0, पॉइंट दिला झाले 50, बरोबर आहे, 8 6 जा 48, उरले किती 2, झाले किती 20, 8 2 जा
16 उरले किती 4 झाले किती 40 85 इज अ 40 म्हणजे किती आला 0.625 ओके चलो बेटा आता बघूया आपण डिवाइडिंग अ डेसिमल बाय डिवाइडिंग अ डेसिमल बाय 10, 100 and 1000 एखाद्या नंबरला आपण मल्टीप्लाय केला तर डिवाइड करूया आपण समजा नंबर आहे 375 डिवाइड बाय 10 डिवाइड बाय 10 तर बघा नियम काय आता याच्यामध्ये आपण केल्यानंतर आपल्याला करता येईल बरोबर आहे पण आपण बघितल्याबरोबर आपल्याला डेसिमल टाकता आला पाहिजे याचा नियमच एकच आहे की काय करणं आहे डावीकडून है ना डावीकडं खाली किती झिरो आहेत एक झिरो तर डावीकडून एक घर सोडणं आहे आणि डेसिमल देणं आहे एक घर सोडायचा आणि डेसिमल द्यायचा म्हणजे काय होईल हा 375 लिहिला बरोबर आहे एक घर शिफ्ट करायचा एक घर शिफ्ट केला कारण म्हणत आहे ना वन घर सोडला तर काय आला 37.5 बरोबर आहे जर आपण याला जर 375/100 केला बघा 375/100 केला तर किती झिरो आहेत 20 तर दोन घर शिफ्ट करायचे दोन घर डेसिमल काय करायचं आहे आपल्याला दोन घर शिफ्ट करायचं आहे म्हणजे किती आला 3.75 है ना बघा एक घर शिफ्ट करणं आहे शिफ्ट वन डिजिट इथं काय आला शिफ्ट टू डिजिट समजलं का नाही आणि हेच गणित आपण बघा 375 डिवाइड बाय 1000 केला तर किती घर शिफ्ट झाले पाहिजे तीन घर म्हणजे 375 1 2 3 तर पॉईंट दिला किती आला 0.375 अशा पद्धतीनं हे उदाहरण समजून घ्यायचं आहे इथं काय केला एक घर शिफ्ट इकडं घेतला इथं दोन घर 100 ने डिवाइड केला तर काय करायचं आपण दोन घर शिफ्ट आणि 1000 ने तीन घर शिफ्ट करायचं आहे म्हणजे आपल्याला एकदम बघितल्याबरोबर आपल्याला आन्सर काढता आलं पाहिजे चला सर्वासाठी उदाहरण बघूया बेटा सर्वासाठी आपण उदाहरण घेतलेलं आहे 537 डिवाइड बाय 100 दोन घर शिफ्ट करणं आहे दोन घर शिफ्ट करणं आहे म्हणजे दोन घर सोडले तर पॉईंट दिला बरोबर आहे म्हणजे 537 दोन घर शिफ्ट केला तर काय आला 5.37 आता इथं बघूया आपण 4074 आहे बरोबर आहे किती घर शिफ्ट करणं आहे डेसिमलला डेसिमलला थ्री घर डेसिम आहे ना 1 2 3 तर आता 1 2 झाला थ्रीसाठी आहे का घर आपल्याला नाही आहे म्हणून काय देतो आपण 0.7 0 ओके बेटा 0.074 तीन घर आहेत बरोबर आहे इथं बघा 3/100 आहे 3/100 दोन घर शिफ्ट करणं आहे 1 आणि हा एक घर 0 म्हणजे किती आला 0.03 याचा सराव करणं आवश्यक आहे बघा सरावासाठी आपण उदाहरण घेतलेलं आहे कारण खूप आवश्यक आहे 53/100 टू डिजिट आहेत म्हणजे काय होईल टू डिजिट सोडले तर 0.53 झाला इथं 1 2 3 3 डिजिट सोडणं आहे 1 2 3 म्हणजे काय होईल बेटा 0.937 ओके इथं काय होईल 4 टू डिजिट आहेत 0.04 डेसिमलच्या समोर टू डिजिट है ना शिफ्टिंग टू डिजिट बरोबर आहे इथं थ्री डिजिट आहे 0.093 ओके हां आता हे सराव करणं आवश्यक आहे आपल्याला इथं वन डिजिट म्हणजे काय होईल 0.6 इथं टू डिजिट सोडला 0.06 इथं 0.006 ओके अशा पद्धतीनं सराव करणं आवश्यक आहे आता पुढचा एक नमुना दाखल उदाहरण बघूया काय आहे बेटा बघा 12.75 डिवाइड बाय 10 डिवाइड बाय 10 करणं आहे तर डेसिमल डाव्या साईडला लेफ्ट साईडला एक घर काय करणं आहे एकच घर एक घर शिफ्ट करायचा झाला एक घर शिफ्ट केला म्हणजे काय आला इथं होता तर इथं आला म्हणजे काय आला 1.275 झालं आन्सर आता इथं काय होईल डेसिमल दोन घर शिफ्ट होतील कारण 2 0 खाली आहे डिवाइड बाय 100 आहे दोन घर शिफ्ट 1 2 म्हणजे 1.2
2 7 5 बघा किती सोपा आहे, 3 डिजिट आहे, 3 शून्यानं डिवाइड करणं आहे, 1000नं डिवाइड केला आहे, म्हणजेच काय आला डाव्या साईडला लेफ्ट साईडला किती घर जायचं आपल्याला डिसिमल 1 2 3 म्हणजे काय आला 1.2757 झालं आपलं उदाहरण. चला पुढचं उदाहरण बघूया सरावासाठी बेटा, कारण याचा सराव करणं खूप आवश्यक आहे. 1 डिजिट लेफ्ट साईड, एक डिजिट आपलं काय आला पाहिजे या साईडला आला पाहिजे, म्हणजे काय आला 0.058. बस पुढे 2 डिजिट आपल्याला घेणं आहे, 2 डिजिट लेफ्ट साईडला है ना, म्हणजे काय होईल 0.1 घर गेला दुसऱ्यासाठी 0.0352 बरोबर आहे. इथं किती डिजिट 3 डिजिट जाणं आहे आपल्याला लेफ्ट साईडला, तर 6 घेतला आपण 1 त्यानंतर 0 0 म्हणजे काय होईल तो 0.00625 बरोबर आहे. त्यानंतर बघूया 2 डिजिट जाणं आहे, 2 डिजिट गेला तर 0.655 ठीक आहे समजलं. चला बेटा पुढचं उदाहरण बघूया आपण, 0.6204/5 दोन्ही पद्धतीनं करून घेऊ आपण. आपली जी पहिली पद्धत आहे 0.6204/5 आला डेसिमल आला नाही तर ज्यावेळेस डेसिमल येतो त्यावेळेस आन्सरमध्ये डेसिमल. बस खाली घेतला 6 5 1 5 1 उरला, 2 घेतला 5 2 10 उरले 2, पुन्हा 0 घेतला 5 4 20 0 पुन्हा घेतला 4 5 0 0 4 झाले 40 5 8 40 तर आन्सर किती येईल बेटा याचा 0.12408. आता एवढा लंब करण्यापेक्षा आपल्याला कसं करायचं आहे, आपल्याला डायरेक्ट मेथडनं करायचं आहे बरोबर आहे. 5 1 5 5 0 0 डेसिमल आला, 5 1 5 1 उरला, 5 2 10 2 उरले, 5 4 20 5 0 0 40 झाले, 5 8 40 असं आपल्याला सोडवायचं आहे, असा सराव करायचा आहे. आता आपण पुढचा भाग बघूया की डिवाइड 3.28/0.4 ओके बेटा, म्हणजेच 3.28 डिवाइड बाय 0.4. आता हा डेसिमलमध्ये असल्यावर काय करायचं आहे, है ना बरोबर आहे, काय करायचं आहे. तर आता फक्त आपण बघूया 3.28/0.4 आपला जो आपण ज्यानं आपण डिवाइड करणार आहे हा जो आहे याचा डेसिमल क्लिअर असला पाहिजे, म्हणजे हा नंबर कसा असला पाहिजे पूर्णांक असला पाहिजे, तर आपल्याला सहजपणे करता येईल. मग आता बघा काय असते प्रोसिजर, तर 0.4 है ना 3.28 आता आपल्याला याला डेसिमल याचा काढायचा आहे, है ना डेसिमल काढायचा आहे. तर आता 0.4 याला आपल्याला 4 आणायचा आहे, तर काय करावं लागेल आपल्याला 10 मल्टिप्लाय करावं लागेल, काय करावं लागेल 10 मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर आहे. कारण बघा सोपं काय सांगतो, डेसिमलच्या समोर किती डिजिट आहेत 1 डिजिट आहे, तर आणि हे 10 ठिकाणी आहे, 10 काय आहे 10, तर मल्टिप्लाय बाय 10 करायचा. 100 असेल तर 100 असला तर मल्टिप्लाय बाय 100 आणि 1000 असला है ना 1000 तर मल्टिप्लाय बाय 1000 करायचा, झाला सोपं है ना. हे डोक्यात बसवणं आवश्यक आहे. तर आता बघा खाली मल्टिप्लाय बाय 10 केला तर वर पण मल्टिप्लाय बाय 10 करायचा बरोबर आहे, व्हॅल्यू चेंज होत नाही. तर काय होईल इथं की झाला 4 झाला, आपण मल्टिप्लाय शिकला आहे,
0.4 मल्टीप्लाय 10 इज इक्वल टू 4. आता इथं 0 न मल्टीप्लाय केल्यानंतर हा एक हा वन डिजिट समोर जाईल फक्त, म्हणजे काय होईल 32.8 होईल. मग आता आपल्याला 4 न डिवाइड करता येतं, म्हणजेच काय बेटा 4 1 4, 4 8 32, डेसिमलला डेसिमलला पॉईंट दिला, 4 2 8, म्हणजे आन्सर किती आला बेटा याचा 8.2. उदाहरण बघूया बेटा, पुढचं उदाहरण बघूया. 42.8 डिवाइड बाय 0.02, 42.8 डिवाइड बाय 0.02. आता बघा, आपल्याला हा क्लिअर असला पाहिजे, आपण ज्यांना डिवाइड करणार आहे तो क्लिअर असला पाहिजे. तर आपल्याला याला कशानं मल्टीप्लाय करावं लागेल, कारण तिथं 100 आहेत, है ना, मल्टीप्लाय बाय 100, तर काय होईल याचा 2 होईल, बरोबर आहे. तर वर पण आपण काय करूया, मल्टीप्लाय बाय 100. मल्टीप्लायमध्ये राईट साईडला डिसिमल जातं, किती घरं, 2 0 आहेत, 2 घरं, हा 1 आणि पुढच्यासाठी 0, म्हणजे 4 2 8 0 होईल, बरोबर आहे. मग आता आपण याला डिवाइड करूया, 2 1 2 2 2 4, 2 1 2 2 4 8, 2 0 0, अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडवता येईल. चला पुढचं उदाहरण बघूया बेटा. 0.0024 डिवाइड बाय 0.04. बघा आता 0.04 कशानं मल्टीप्लाय करावं लागेल बेटा, 100 न, बरोबर आहे. तर काय होईल तो 4 होईल, काय होईल 4, काय होईल 4 होईल. वर पण आपण मल्टीप्लाय करूया 100 ने, म्हणजे आता इकडं मल्टीप्लाय केल्यानंतर डेसिमल 2 डिजिट समोर जाईल, म्हणजे काय होईल 0.24 राहील, बरोबर आहे, 0.24 होईल, कारण पॉईंट 2 डिजिट समोर गेला. 4 1 4 4 0 0, पॉईंट दिला, 2 घेतला, 4 0 0, 4 6 24, 0.06, असं हे आन्सर येईल, बरोबर आहे. तर लक्षात घ्या बेटा, आपल्याला याचा सराव करणं खूप आवश्यक आहे, सराव करणं एकदम आवश्यक आहे. दुसरं उदाहरण बघूया आपण, 0.0216 डिवाइड बाय 0.6, बघा 0.0216 डिवाइड बाय 0.6, आधी कन्सेप्ट बघा, कायला 0.6 मल्टीप्लाय बाय कितनं करावं लागेल, 10 ने, तर काय होईल तो 6, बरोबर आहे. तर 0.0216 वन डिजिट मल्टीप्लाय बाय 10, खाली 10 न वर 10 न, तर 1 डिजिट समोर जाईल, म्हणजे काय येईल 0.216 आला. तर 6 1 6 6 0 0, डेसिमलला दिला 6 0 0 21 झाले, 6 3 18, 3 6 6 36, 0.036. आता बघा, आपण सराव केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्याला आता पटपट करणं खूप आवश्यक आहे. तर डेसिमल बघा, आता लक्षात घ्यायचं आहे, इथं 1 डिजिट आपल्याला समोर जायचं आहे, 1 डिजिट समोर, म्हणजे की झाला बेटा 5, 1 डिजिट समोर, वर पण 1 डिजिट समोर जायचा, बस 1 डिजिट समोर, खाली जेवढे डिजिट आपण समोर जात आहोत तेवढे वरचे पण तेवढा डिजिट डेसिमल समोर न्यायचा, म्हणजे काय आला 6 3 5. आता हा आपला डिवाइड करता येतो. इथं बघूया, इथं 1 डिजिट समोर गेला, 1 डिजिट समोर, आपला हा क्लिअर केला पाहिजे, आपण हा क्लिअर केला पाहिजे, 1 डिजिट समोर गेला म्हणजे 5, इथं पण 1 डेसिमल कुठे गेला पाहिजे, 1 डिजिट समोर, म्हणजे काय आला 63.5, करा डिवाइड, करता येईल, ठीक आहे. इथं 1 डिजिट समोर गेला, इथं पण 1 डिजिट समोर गेला पाहिजे, म्हणजे काय आला 6.35, आज मग डिवाइड करता येईल. चला पुढचं उदाहरण बघूया, 9.8 डिवाइड बाय 0.05, हा क्लिअर करूया.
आता इथे किती क्लियर झाला, टू डिजिट समोर चालला, म्हणजे काय होईल 5. इथं आपण काय करूया, टू डिजिट समोर गेला पाहिजे डिसिमल, टू डिजिट समोर गेला पाहिजे, तर काय होईल 9 8. इथं 1 गेला आणि दुसऱ्यासाठी 0 झालं, 980/5. इथं टू डिजिट समोर गेला म्हणजे 5, इथं पण टू डिजिट समोर घ्यायचा म्हणजे काय होईल 98. इथं टू डिजिट समोर गेला, टू डिजिट समोर जाऊ द्या, 1 2 म्हणजे काय आला 378.5 झालं. हे करता आलं की डिवाइड आपल्याला सहजपणे करता येईल. बघितल्याबरोबर आपल्याला क्लिअर करण्याचा सराव करणं आवश्यक आहे. बघा पुढचं उदाहरण बघूया आपण बेटा. डिवाइड आपण करणार नाही आहे, फक्त डेसिमल क्लिअर करायचा आहे. 1 decimal 1 डिजिट समोर गेला तर 15 होईल. इथं 1 डिजिट समोर जाऊ द्या, 372 होईल. इथं 1 2 3 म्हणजे किती आला बेटा, 15, बरोबर आहे. 3 डिजिट समोर गेला तर इथला पण डेसिमल 3 डिजिट समोर गेला पाहिजे म्हणजे काय आला 4 7 8 9. इथं 3 डिजिट समोर सेम 1 2 3, ओके 7 5 5. तर पुढचं उदाहरण बघूया बेटा. आपण डेसिमल क्लिअर करायचं आहे आपल्याला. डिवाइड आपण आता आपण डिवाइड करता येतं सगळ्यांना, डिवाइड आपल्याला करता येईल. याच्यामध्ये पॉईंट क्लिअर करणं आवश्यक आहे. इथं 1 डिजिट समोर गेला म्हणजे काय होईल 5 2 4, आपला हा क्लिअर पाहिजे याचा विचार करायचा. तर 1 डिजिट समोर जाईल म्हणजे काय होईल 69.168, ओके. इथं काय होईल 1 डिजिट समोर जाईल म्हणजे काय होईल 13. आता इथं वर डेसिमल आहे काय, नाही आहे, मग काय देतो आपण 0 1 3 9 1 0. इथं 3 डिजिट समोर गेला, 19 झाला, मग 3 डिजिट समोर म्हणजे इथं किती 3 0 लागतील, ओके.